शेतकऱ्याला विनंती आहे की आपण जी काही रब्बीचे पिकं घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा या 1 रुपया पीक विम्याचा आपण लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे. 1 रुपयाचा पीक विमा भरला पाहिजे. 212 शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचं वाटप केलेलं आहे. आता ते जर मार्चनंतर आपण म्हणत असाल तर ते ड्रॉ मार्चच्या नंतर निघालेलं आहे. तत्कालीन मंत्र्यांनीच त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी जर हा निर्णय घेतला की हे टेंडर रद्द करा तर त्याच्यामध्ये कुणी वाचवायचा प्रश्नच येत नाही. सदृढ विकासासाठी स्वप्न पाहतो आहे तो व्यक्ती जो काम करतो आहे त्याला बदनाम करणं आणि राजकारणातनं संपवणं हे जे षडयंत्र आहे ते कुठेतरी थांबलं. कोण यावर्षीचा रब्बी हंगामाची बैठक आपण अतिशय नियोजित वेळेत या ठिकाणी घेतो आहे पुण्याला साखर संकुलात. दरवर्षीप्रमाणे रब्बी हंगामाची आणि खरीप हंगामाची बैठक होते. खरीप हंगामाची बैठक ही प्रत्येक विभागात जाऊन कृषी मंत्र्याला घ्यावी लागते आणि त्याचं मुख्य बैठक ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली होते. रब्बी हंगामात एकच बैठक कृषीमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होते आणि आज ती बैठक या ठिकाणी आपण रब्बी हंगामपूर्व बैठक घेतो आहे. दरवर्षीप्रमाणे एकूण यावर्षीचं पाऊस प्रमाण काही ठिकाणी अति पाऊस झाला आहे आणि बहुसंख्य ठिकाणी पाऊसच झाला नाही अशा दुहेरी संकटात महाराष्ट्र आहे. त्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच प्राथमिक अंदाज आमचा जो आहे की त्या खरीप हंगामाचा जे क्षेत्र आहे ते क्षेत्र यावर्षी कमी होणार आहे. या खरीपामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्र हे हरभऱ्याचं आहे, त्याच्यानंतर ज्वारीचं आहे, बाजरीचं आहे, मक्याचं आहे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये खरीप रब्बीचं जे आहे ते कमी झाल्याचं यावर्षी एक प्राथमिक अंदाज आहे. पण पूर्णतः आढावा बैठकीत घेतल्याशिवाय आणि सर्व माननीय अधिकाऱ्यांच्याकडून माहिती आल्याशिवाय या बाबतीमधला पूर्ण खुलासा होणं आत्ता या क्षणाला शक्य नाही. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी म्हणतात की राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करावा. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे, मात्र निकष कसे लावणार, त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहोचणार, कारण याआधी पावसानं सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली. दोन गोष्टी स्पष्ट आहेत की यावेळेस पहिल्यांदा मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारचं माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, माननीय अजितदादा पवार साहेबांचे आणि मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले की 1 रुपयाची पीक विमा योजना यावर्षी आपण या राज्यात आणली आणि देशात सर्वाधिक पीक विमा 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रात भरला. ज्या ठिकाणी अधिकचा पाऊस झालेला आहे आणि पीक विम्याच्या ट्रिगरमध्ये तो अधिकचा पाऊस म्हणजे 65 MM पेक्षा जास्त झालेला पाऊस हे पहिल्या ट्रिगरमध्ये जिथं येतं तिथंसुद्धा अंतरिमचा त्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि ज्या ठिकाणी सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, पाऊसच पडला नाही, अशा ठिकाणीसुद्धा पहिल्या ट्रिगरमध्ये त्या ठिकाणी अंतरिमसाठी ती शेतकरीसुद्धा या लाभास पात्र ठरणार आहे. त्यामुळं दोन्ही बाजूला जरी संकट असलं अति पावसाचं आणि पाऊस नसल्याचं तरी या दोन्हीही बाजूला स्वतःच्या खिशातला फक्त 1 रुपया त्या 1 रुपयामध्ये या सर्व शेतकऱ्यांचं पिकाचं संरक्षण खरीप हंगामामध्ये झालेलं आहे. तसंच 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आपल्या रब्बी हंगामाच्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेची सुद्धा आहे. माझी आजच्या आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला विनंती आहे की आपण जी काही रब्बीचे पिकं घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा या 1 रुपया पीक विम्याचा आपण लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे. 1 रुपयाचा पीक विमा भरला पाहिजे. कृषी यांत्रिकीकरण योजनेला मार्च नंतर एकही ड्रॉ निघालेला नाही आहे, कोणालाच अनुदान नाही. असं नाही आहे की मार्च नंतर एकही ड्रॉ निघालेला नाही आहे. आपण जशी मागणी येते आणि त्या मागणीप्रमाणे नियतवेव ज्या या योजनेसाठी राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये ठेवलेला आहे त्या नियतवेव जसा जसा आपल्याकडे येतो तसं तसं आपण जी अपलोड केलेली यादी आहे त्या यादीप्रमाणे त्या ठिकाणी अनुदान पुढे देतो. त्यामुळे ड्रॉ निघायचा विशेष नाही. मी ज्यावेळेस मंत्री झालो जबाबदारी घेतली त्याच दिवशी मी सांगितलं की मागेल त्याला यांत्रिकीकरणाच्या बाबतीत ड्रॉ काढावाच लागतो, पण शेततळ्याच्या बाबतीमध्ये आणि ठिबकच्या बाबतीमध्ये ड्रॉ पद्धत ही पूर्ण का मागेल त्याला शेततळ आणि मागेल त्याला ड्रिप हा जे उपक्रम आहे त्याच्यासाठी ड्रॉ नाही, पण यांत्रिकीकरणामध्ये ड्रॉ काढावा लागतो. कारण 3 वेगवेगळ्या योजनेचे पैसे यांत्रिकीकरणासाठी येतात, ज्यामध्ये केंद्र सरकारची 1 योजना आहे, केंद्र आणि राज्य सरकार मिळून 1 योजना आहे आणि फक्त राज्य सरकारची 1 योजना आहे.
या तिन्ही योजनेमधून यांत्रिकीकरणासाठी पैसे यावे लागतात आणि जे अर्ज येतात त्या अर्जाप्रमाणे आपण त्या ठिकाणी ड्रॉ काढतो आणि ड्रॉ काढण्याची पद्धत ही आजची नाही, अनेक दिवसापासून मार्चच्या नंतर ड्रॉ निघालेलं नाही. ही जे आपण विचारलेला प्रश्न आहे याची मला माहिती घेऊन आपल्याला सांगावं लागेल. पण माझ्या माहितीने मी कालच या ठिकाणी बीडमध्ये 212 शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचं वाटप केलेलं आहे. आता ते जर मार्चनंतर आपण म्हणत असाल तर ते ड्रॉ मार्चच्या नंतर निघालेलं आहे. त्यामुळे मला असं एका जिल्ह्याचं उदाहरण असं आहे की मार्चच्या नंतरसुद्धा ड्रॉ निघाला आहे. पण संबंध राज्याच्या बाबतीत वेगवेगळ्या जिल्ह्याचे ड्रॉ कधी निघालेत याची पूर्ण माहिती घेऊन आपल्याला मला सांगता येईल. किती बजेट ठेवलेलं आहे मला आत्ता अंदाज नाही, पण आपण यावेळेस मागच्या वर्षीपेक्षा अधिकचं बजेट यांत्रिकीकरणासाठी ठेवलं आहे. कारण तीन योजना आहेत, मी सुरुवातीला सांगितलं की केंद्रची एक यांत्रिकीकरणाची योजना जी राष्ट्रीय कृषी विकासमधून येते, दुसरी केंद्र आणि राज्य सरकार म्हणून एक योजना आहे आणि तिसरी राज्य सरकारची योजना आहे. बजेटची अडचण नाही, ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मागणी येईल त्या प्रमाणामध्ये ड्रॉ काढून शेवटी त्याची इलिजिबिलिटी त्या लाभार्थ्याचे पूर्ण याच्या अगोदर त्यांनी यांत्रिकीकरण घेतलेलं नाही ना ह्या सगळ्या गोष्टी तपासणं यासाठी हा ड्रॉ आहे. म्हणून त्या गोष्टीसाठी त्या तपासून जेवढे अर्ज येतील त्यांना यांत्रिकीकरणासाठी एक रुपया सुद्धा कमी पडणार नाही हे मात्र निश्चित आपल्याला. दुसरं असं राज्यात आज पुन्हा एक सुनावणी पुढे ढकलली दिल्लीतली, सातत्याने होते, विरोधक आरोप करतात की दिवस ढकलेच का नाही. मला एक लक्षात येत नाही की यामध्ये जर न्यायव्यवस्थेवरती यांचा विश्वास नाही, यांचा संविधानावरती विश्वास नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, तर आता न्यायव्यवस्थेने सुनावणी पुढे ढकलली याच्यात न्यायव्यवस्थेवर आरोप करणं हे कितपत विरोधी पक्षाचं योग्य आहे? तुम्हाला काहीच मान्य नाही म्हणजे हे म्हणतात तेच फक्त मान्य करावं सर्वांनी आणि ते म्हणतात ते त्यांनी सगळं खरं धरावं जनतेने, असं असेल तर ही लोकशाही म्हणत नाहीत. लोकशाही ही सगळ्या जगामधली सगळ्यात मोठा लोकशाही असणारा देश आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधान दिलं आहे, त्या संविधानाच्या आधारावर सरकार चालतं, एक्झिक्युटिव्ह बॉडी चालते, त्याच्यात ज्युडिशरी चालते, त्याच्यात आपण स्वतः माध्यमंसुद्धा त्याच्याच एक चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी आहोत. पण त्या गोष्टीसाठी त्या तपासून जेवढे अर्ज येतील त्यांना यांत्रिकीकरणासाठी एक रुपयासुद्धा कमी पडणार नाही हे मात्र निश्चित आपल्याला. दुसरं असं राज्यात आज पुन्हा एक सुनावणी पुढे ढकलली दिल्लीतली, सातत्याने होते, विरोधक आरोप करतात की दिवस ढकलेच का नाही. मला एक लक्षात येत नाही की यामध्ये जर न्यायव्यवस्थेवरती यांचा विश्वास नाही, यांचा संविधानावरती विश्वास नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, तर आता न्यायव्यवस्थेने सुनावणी पुढे ढकलली याच्यात न्यायव्यवस्थेवर आरोप करणं हे कितपत विरोधी पक्षाचं योग्य आहे? तुम्हाला काहीच मान्य नाही म्हणजे हे म्हणतात तेच फक्त मान्य करावं सर्वांनी आणि ते म्हणतात ते त्यांनी सगळं खरं धरावं जनतेने, असं असेल तर ही लोकशाही म्हणत नाहीत. लोकशाही ही सगळ्या जगामधली सगळ्यात मोठा लोकशाही असणारा देश आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधान दिलं आहे, त्या संविधानाच्या आधारावर सरकार चालतं, एक्झिक्युटिव्ह बॉडी चालते, त्याच्यात ज्युडिशरी चालते, त्याच्यात आपण स्वतः माध्यमंसुद्धा त्याच्याच एक चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी आहोत. या सगळ्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे. आता तारीख काल आमली याची कारणं मी सांगू शकत नाही, कारण त्या एकूण निकालाशी माझा किंवा त्या केसच्या संबंधित माझा रोजचा काय याच्यातला अभ्यास नाही. आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे, मात्र शिवसेना पक्षाने चिन्हाची सुनावणी पुढे गेलेली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटलांनी तुमच्या विरोधात जी याचिका दाखल केलेली आहे त्यावरती सुनावणी होणार आहे. सातत्यानं दावा केला जातो की अजित पवारांसोबत गेलेले जे 9 मंत्री आहेत ज्यांच्या विरोधात पिटिशन फाईल आहे ते सगळे अपात्र होतील आणि शिवसेनेच्या निकालाचा परिणाम हा तुमच्यावर. मला असं वाटतं की लोकशाही जसं आपण सगळ्याला म्हणतो की आपण लोकशाही मानली पाहिजे, आपण सुद्धा मानली पाहिजे. इथं लोकशाही नावाचे चॅनलसुद्धा निघालेत आता, मग कशासाठी निघालेत? लोकशाही आपण म्हणतो तर लोकशाही मानली पाहिजे. लोकशाहीमध्ये ज्यावेळेस एखाद्या निवडणुकीत बहुसंख्य मतदार हे एका बाजूला जातात आणि एका पक्षाला निवडून देतात, ती लोकशाहीने निवडून दिलेलं सरकार म्हणतात. एक मिनिट पूर्ण करू द्या. तुम्हाला विचारा, तुम्हाला जे विचारायचं आहे त्याचं उत्तर मी देतो. दुसरा विषय असतो पक्षांतर्गत लोकशाहीचा. पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये जर बहुसंख्य पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे आमदार हे एका बाजूला गेल्यानंतर ती लोकशाहीसुद्धा मान्य करावी लागते आणि ती जर मान्य होत नसेल तर ती लोकशाही पक्षाची तुम्हाला मान्य नाही पण देशाची मान्य आहे असा अर्थ लावता येत नाही. लोकशाही ही लोकशाही आहे. लोकसभेच्या 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केलेला आहे, त्यांची तयारी देखील सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे आणि 6 जागांवर नवीन चेहरे राष्ट्रवादी काँग्रेस देणार आहे? या बाबतीमध्ये राष्ट्रीय आमचे आदरणीय दादा अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब
प्रफुल्लभाई पटेल साहेब याच्यातलं सविस्तर उत्तर देऊ शकतील. हा पूर्णपणानं संघटनेच्या संबंधितला विषय आहे आणि याबाबत सविस्तर जर उत्तर आपल्याला मागायचं असेल तर ते नक्कीच या ठिकाणी अतिशय अधिकारवाणीने उत्तर देऊ शकतो. येरवड्यातलं प्रकरण बाहेर आलं अजितदादांच्या विरोधातलं, मी काही ठरवून आहे टायमिंग आहे नेमकं. एक लक्षात घ्या, मला एक गोष्ट कळाली नाही की जी जागा PPA मॉडेलखाली टेंडर निघालं ते त्यावेळेसच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशाने निघालं. त्यावेळेस दादा फक्त या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यामुळं त्या काळात जे काही घडलंय त्यावेळेसच्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्याची तक्रार करायच्या ऐवजी रिटायर झाल्यानंतर एका पुस्तकामध्ये नोंद करायची आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं हे कुठल्याही एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला ज्याला अनेक पुरस्कार मिळालेत अशा अधिकाऱ्याला शोभणारं नाही. मुळामध्ये ज्यावेळेस हे टेंडर निघालं आणि ज्याला कुणाला मिळालं त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये हा एक वेगळं प्रकरण कोर्टामध्ये दाखल झालं आणि त्याचमुळं या ठिकाणी ती जागा स्वतः तत्कालीन गृहमंत्र्यांनी ती टेंडर रद्द केले, त्याच्यामुळे ह्याच्यात श्रेय त्यांच्यामुळेच वाचलं असं म्हणण्यात काय त्याला अर्थच उरत नाही. मुळात एकाला जर PPA मॉडेलमध्ये काम मिळालं आणि त्याच्याच विरोधामध्ये कोर्टात जर केस चालू झाली आणि त्या केसमध्ये ही जर केस या जागेची इन्क्लूड होत असेल आणि तो आधार घेऊन तत्कालीन मंत्र्यांनीच त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी जर हा निर्णय घेतला की हे टेंडर रद्द करा तर त्याच्यामध्ये कुणी वाचवायचा प्रश्नच येत नाही. आज ती जागा वाचवण्याच्या संदर्भामध्ये श्रेय घेण्याचाच विषय आहे आणि त्याच्यातून विनाकारण निष्कारण काही कारण नसताना उठसूट दादांच्यावरती हे आरोप करायचं जे चालू आहे आणि याच्यात कुठंतरी एक वेगळं षड्यंत्र आहे की एक म्हणजे पूर्णपणानं जनतेच्या विकासासाठी वाहून घेतलेल्या एका नेतृत्वाला जे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जनसेवेच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या सदृढ विकासासाठी स्वप्न पाहतोय तो व्यक्ती जो काम करतोय त्याला बदनाम करणं आणि राजकारणातनं संपवणं हे जे षड्यंत्र आहे ते कुठेतरी थांबलं. कोण करतोय? कोण करतोय? आपल्याला माहिती आहे सेम पदासाठी जी सगळी रेस आहे आपल्याला माहिती आहे. त्यांनी अजितदादांची स्तुती केलेली आहे सकाळी त्यांची आत्मक्लेश यात्रा सुरू झाली ते म्हणले अजितदादांनाच मुख्यमंत्री करा त्यांच्याकडेच. एक लक्षात घ्या, अनेक जणांची भावना आहे ती भावना व्यक्त करणं हे लोकशाहीमध्ये योग्य नाहीये का? मला जर माझ्या नेतृत्वाला वाटलं की माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटलं की माझ्या पक्षाच्या नेतृत्वानं मुख्यमंत्री व्हावं हे जर माझं स्वप्न असेल माझ्या कार्यकर्त्याचं असेल तर ते स्वप्न कधी ना कधी आज आहे का तर आज नाही पण कधी ना कधी योग्य वेळ आल्यावर हे स्वप्न पूर्ण व्हावं ही जर अपेक्षा ठेवून आम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हितासाठी हे होणं आणि हे स्वप्न पाहणं आम्ही चुकीचं थोडं. तुमचं दैवत म्हणतंय स्वप्न पूर्ण होणारच नाही. आता एक लक्षात घ्या, आता त्या म्हणजे मला त्या बाबतीत बोलायचं नाही. आमचं दैवतांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं का नाही होतं संधी आलेली सुद्धा आपल्याला सगळ्याला माहिती की एकदा संधी आली होती मुख्यमंत्री जागा असताना सुद्धा त्यावेळेस मुख्यमंत्रीपद सोडलं ही आपली सगळी चर्चा आहे. मग ते असं जर त्यांचं स्वतःचंच मत असेल तर स्वतःकडे आलेलं मुख्यमंत्री पद सुद्धा दैवतानेच दादांना सेम पद नाही. मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही. दैवत काय म्हणलं हे त्याचं उत्तर स्वतः दैवतांकडेच आहे की त्यामुळे आज आम्ही तर त्यावेळेस निर्णय प्रक्रियेतही नव्हतो, आम्ही त्यावेळेस एवढ्या सक्रिय राजकारणातही नव्हतो ज्यावेळेस महाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मुख्यमंत्री पद हे आलेलं होतं आणि त्यावेळेस का झालं नाही हा मुद्दा अनेक जणांनी या ठिकाणी प्रश्न विचारले, अनेक जणांनी त्याची उत्तरं आली. आता पुन्हा पुन्हा तेच शिळ्याकडीला उत आणण्यात काय अर्थ नाही. शेवटचा प्रश्न गोपीचंद पडळकर सगळं दादा का नाही. नमस्कार.